नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरज, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल स्मशानभूमीमधनं सोनं कसा काढला जातोय. आणि हा मित्रांनो, 4 ते 5 दिवस अगोदर आपल्या इंस्टाग्राम आयडीवरती मी एक रील अपलोड केली होती, त्याच्यामध्ये सुद्धा मी दाखवलं होतं, एक छोटीशी क्लिप बनवली होती आणि त्याच्यामध्ये दाखवलं होतं का स्मशानभूमीमधनं सोनं कसा काढला जातोय. 5 ते 6 दिवसात मित्रांनो एवढे लोकही व्ह्यू केले ना त्या रीलला, खूप लाईक आले आणि 17 लाखाच्या वरती लोकांनी ती रील बघितली. आणि खूप जणांनी मला DMs केले, मेसेज केले की अश्विन दादा आम्हाला फुल इन्फॉर्मेशनमध्ये ती व्हिडिओ बघायची आहे, स्मशानभूमीमधनं सोनं कसा काढला जातोय, म्हणून आज ही व्हिडिओ बनवते. तर आपल्यासोबत आज आहेत हे काम करण्यासाठी वसंत काका, वसंत गायकवाड यांचं नाव. तर काका, तुम्ही मला आणि माझ्या व्ह्युअर्सला सांगू शकता तुम्ही हा काम किती वर्षापासून करताय? मी 15 वर्षापासून करतोय काम. 15 वर्षापासून करतात मित्रांनो. मग ही तुम्हाला आयडिया कशी काय आली स्मशानभूमीमधनं सोनं काढला जातोय? आम्ही म्हणजे एकदम शॉक आहोत. मी तर पहिल्यांदाच ऐकतोय आणि माझे व्ह्युअर्स सुद्धा पहिल्यांदा ऐकत असतील. तर तुम्ही सांगू शकता थोडक्यात तुम्हाला ही आयडिया कशी काय आली? मग माझा मेवणा पहिला करायचा, हा त्याचे बघून मला पण आयडिया आली, मी पण म्हणजे शिकलो म्हणजे काम. अच्छा, तेव्हापासून मी चालू केलं म्हणजे. अच्छा, आणि मग हे काम करण्यासाठी तुमच्याजवळ म्हणजे तुम्ही एकटेच करता का तुमच्यासोबत आणखी 2-3 माणसं असतात? 2-3 माणसं असतात. तर चला मित्रांनो, आता आपल्यासोबत काका आहेत आणि दुसरे पण त्यांच्यासोबत 2-3 माणसं आहेत, त्या जवळजवळ 15 वर्षापासून हे काम करतात. तर खूप मोठा एक्सपिरियन्स पण सुद्धा आहे यांच्याजवळ, यांच्या मेवनाकडून हे सांगतात शिकलं आहे आम्ही. आणि तर चला आता जाऊया, आता आपण स्मशानभूमीवरती सुद्धा आलेलो आहे, तुम्ही बघू शकता स्मशानभूमीमधनं हे काका आपल्याला दाखवणार आहेत सोना कसा करतात. तर चला कंटिन्यू रहा. आता आपण स्मशानभूमीमध्ये एंटर केलं. मी जरा स्लो बोलतोय कारण मला थोडीशी भीती वाटते म्हणून. तर हे बघा, ही स्मशानभूमी आहे आणि इथे जेव्हा माणसांची जी राग बनते ना ती बघा, इथे अशी जमा केली जाते आणि ते आता एकदम साफ करतात. तर त्यांचं पण तुम्हाला मी दाखवतोय आतमध्ये जाऊन. तर चला कंटिन्यू राहा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पहिल्यांदा अशी व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल, दुसरी कुठेच नाही भेटणार. तर चला कंटिन्यू. तर हे बघा मित्रांनो, ही राख आहे. तर आता काका तुम्ही जरा सांगू शकता ही आता राख काय करायची? आपण आता आम्ही राख गोणीमध्ये भरणार आणि समुद्राच्या ठिकाणी जाणार. समुद्राच्या ठिकाणी जाऊन मग काय करायचं? मग ही धुणार. धुणार मग त्याच्यातनं सोनं, मग सोनं मग ते आपल्याला पुढे बघायला भेटेल. पुढे बघायला मिळेल तुम्हाला. अच्छा अच्छा अच्छा, तिथे गेल्यानंतर. ओके. तर हे बघा मित्रांनो, ही राख अशी घमेलमध्ये घेतात आणि इकडे एक गोणीमध्ये भरतात. तुम्ही मला आणि माझ्या व्ह्युअर्सला सांगू शकताय काका मग तुम्ही असं हे डेली काम करताय का कधी कधी करताय? मला माझं डेलीचं काम आहे. डेली काम आहे का? मग याच्यासाठी काय म्हणजे आता कसं इलिगल आहे का असं म्हणजे काय कोण बोलणार नाही ना? असं कोण बोलणार याच्यामध्ये काय बोलण्याचा प्रश्नच नाही ना. अच्छा. नाही, इनलिगल नाही, लिगल काम आहे. आपल्याकडे चोरीचं याचं हे काम नाही. तर चला मित्रांनो, आता कंटिन्यू राहा. आता हे सर्व गोणीमध्ये भरून घेतात राख. गोणीमध्ये भरून घेतल्यावरती आपण जाणार आहोत डायरेक्ट समुद्रकिनारी आणि त्यांना मस्तपैकी धुवून घेऊ. ते आता धुवून घेऊ असे बोललेत पण तुम्हाला पण आयडिया नाही माहिती, पण तुम्ही व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, तुम्हाला समजेल ते कसे धुवून घ्यायचं ते. तर हे बघा मित्रांनो, इथे आता राख भरली जाते, अर्धी भरून झालेली आहे आणि इथे तुम्ही बघताय अशी गोणीमध्ये राख भरलेली आहेत. टोटल 7 गोणी भरलेल्या आहेत आणि अजून काम चालू आहे तिथे. आता आपल्याला अजून किती वेळ लागेल? आता आपल्याला लागेल 15-20 मिनिटं लागतील. 15-20 मिनिटं लागतील म्हणजे ही अशी दिसायला एकदम कमी वाटते पण भरपूर राख आहे. तर चला मित्रांनो, आता कंटिन्यू राहा. आता डायरेक्टली आपण खाडीवरती जाऊन म्हणजे कसं ते सोनं करतात ते तुम्हाला मी दाखवते. तर चला कंटिन्यू राहा. रिक्षामध्ये ठेवतात, तुम्ही बघू शकताय अशा लावलेल्या आहेत.
आणि मग आता या सर्व गोनी घेऊन डायरेक्टली आता कुठे जाणार काका आपण? समुद्राकडे. समुद्राच्या इथे किनाऱ्यावरती जाणार आणि ते तुम्ही आता पुढे बघणार ते कसे धुवायचं आणि कसं सण काढायचं. आणि दुसरा एक क्वेश्चन तुम्हाला काका, म्हणजे आता तुम्ही रेग्युलर हे काम करता, म्हणजे तुम्हाला रेग्युलर सोनं भेटतोय का? म्हणजे कधी कधी दिवस तुमचा फुकट पण जाते? केव्हा केव्हा जातो असा दिवस असं भेटतं, म्हणजे रेग्युलर भेटतं पण कधी कधी असं म्हणजे फुकट पण जातो. अच्छा अच्छा, कधी म्हणजे फुकट म्हणजे मेहनतच गेली पुरी महिने जाते मग कधी कधी. अच्छा अच्छा, तर चला मित्रांनो आता कंटिन्यू राहा, आता आपण समुद्राच्या किनारे जाऊया आणि प्रोसेस कशी आहे ते आपण बघून घेऊया काकांकडे. तर मित्रांनो आता आपण आपल्या लोकेशनवरती आलो, तुम्ही बघू शकता या रिक्षामध्ये राख आहे आणि ही जी तुम्ही खाडी बघताय ना, या खाडीमध्ये ही जी रिक्षामधली राख आहे ना गोनीमध्ये आपण भरून ठेवलेली, ती या पाण्यामध्ये धुवून काढणार आणि सोनं काढणार. तर चला कंटिन्यू राहा. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक प्रॉपर जागा बनवतात राख टाकण्यासाठी, आणि मारून राख साफ करता आली पाहिजे अशी जागा बनवून घेतात. तर जेवढा सोपा वाटते तेवढा सोपा पण नाही मित्रांनो, हे खूप मेहनतीचं काम आहे. बघा मित्रांनो अशी जागा केलेली आहे, मग त्याच्यावरती तालपत्री टाकलेली आहे आणि या तालपत्रीवरती राख येणार ना. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकताय या तालपत्रीवरती राख सोडलेली आहे. त्यानंतर काकाने एक घमेल घेतलाय आणि घमेलने पाणी मारतोय राखीवरती, तुम्ही बघू शकता. आणि एक दुसरी एक गोंड टाकलेली आहे तुम्ही बघू शकता राखीची आरामसे. तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे काकांनी पाणी मारलंय. आणि काका आता काय करताय तुम्ही? आता आम्ही आता हे पाणी मारून राख राख धुवून गेले. हा हा हा, मध्ये ते कचरा वगैरे काढून, हा कचरा काढून नंतर मध्ये पूर्ण क्लिअर करणार आणि चेक करणार. चेक करणार. हो, तर अशा प्रकारे पाणी मारून एका तालपत्रीवरती राख टाकले आणि त्याच्यातली पूर्ण म्हणजे ती कचरा वगैरे काढतात पाणी मारून. आणि मग अशी जी माती राहिली मग त्याच्यानंतर चेक करणार. आणि मित्रांनो आता तुम्ही बघताय ही सावी गोण आहे, सावी गोण टाकली जाते राखची, जे त्याही सेटअप बनवलंय काकानी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो कचरा काढून झाल्यावरती एक घमेला घेतला, त्या घमेल्यामध्ये राहिलेली माती टाकलेली आहे आणि याच्या थ्रूने आता ते चेक करतील पाण्यामध्ये. आता घमेल काकांनी पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि बघा असं अशा प्रकारे चेक करतात त्या घमेल्यामध्ये. तर हे बघा अशा प्रकारे काढलेलं आहे. अरे वा, आणि मिळालेलं सुद्धा आहे बघा मित्रांनो. हाय सोना. अरे वा, म्हणजे बोनी तर झालेली आहे काका. बघा मित्रांनो आता आपल्या हातामध्ये एक मणी आहे, मणी आहे ना, सोन्याचा मणी आहे, ते नंतर तुम्हाला क्लीन करून दाखवणारच. तोपर्यंत आता तुम्ही कंटिन्यू राहा, आणखीन तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन भेटणार अंका भेटणार आणि दाखव. कॉइन पण निघालेली आहे त्याच्यात ना.
हे बघा अशा प्रकारे सोना काढला जातोय, म्हणजे ओळखणं खूप गरजेचं आहे. हे बघा, हे बघा दोन भेटलेले आहेत, हा एक आहे आणि हा एक आहे. आता आपण यांना याच्यामध्ये ठेवूया. आता सहा गोणी संपल्यात, सहा गोणीमधनं फक्त किती आपल्याला भेटलेले आहेत, एक दोन तीन चार तुकडे फक्त भेटलेले आहेत छोटे छोटे. म्हणजे याच्यामागे किती मेहनत आहे त्यांची तुम्ही बघू शकता काकांची. आणि हे काम करण्यासाठी डेअरिंग पण पाहिजे मित्रांनो. सगळ्याचं काम हे नाही का. हां तुकडे एकदम बारीक बारीक असे तुकडे भेटतात हे बघा. तर हे बघा मित्रांनो, अशी राख साफ केलेली आहे. आता कचरा करतोय दादा. तर खूप मेहनतीचं काम आहे मित्रांनो. हा अरे हे बघा मिळाला बघा. अरे वा हे बघा मनी मिळाला आहे सोन्याचा. अशा प्रकारे सोना शोधून काढला जातोय. खूप बारीकने असं शोधायला लागतोय एकदम निरखून. तर आणखीन एक आपल्याला मनी भेटलेला आहे आता. तर चला कंटिन्यू राहा. आणि मित्रांनो आता ही शेवटची गोंड राहिलेली आपली. आणि तिकडे काका आता सोना आहे की नाही ते बघतात, चेक करू. आणि हा दादा आता आपला पाणी मारणार या राखीवरती. आणि मित्रांनो हा सेटअप बघा कसा गेलेला आहे, पूर्ण गोल राऊंडमध्ये. आणि तिथे अशी दगडं लावलीत, जेव्हा हा दादा तिकडे पाणी मारतोय मग त्याच्यातली जी गाल असते, गाल आणि पुन्हा म्हणजे वजन वस्तू, ती येऊन तिथे लागते आणि वरचा पाणी इथून निघून जाते. तर हा पूर्ण असा सेटअप बनवलेला आहे. आता दादानी जेवढी राख होती तेवढी खाली उतरवली पाणी मारून. आणि त्याच्यातली जी वजन वस्तू सोना बोला त्याच्यामध्ये काय जे असेल ते तिथे जाऊन बसेल आणि पाणी इथून निघेल बाहेर. तिथे काय दादा बघ जरा, तो सोनाच आहे ना. हां हे बघा मित्रांनो, मी शोधून काढला, मी पण शिकलो सोना काढायला. आणखीन एक आपल्याला तिसरा मनी मिळालेला आहे, हे बघू शकताय तुम्ही पूर्ण असा चमकतोय. तर चला कंटिन्यू राहा. हे बघा मित्रांनो, इथे सेटअप केला होता आणि आता काम झालेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हे बघा एवढा सोना मिळालेला आहे त्याच्यामध्ये. हे बघा एक दोन तीन आणि बारीक 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 एकदम हे आहे तुकडे, पण ते दिसत नाही. हे बघा हा सोना. तर एवढी मेहनत केल्यानंतर एवढा सोना मिळालेला आहे. तर काका तुम्ही असं सांगू शकता तुम्हाला असं म्हणजे कधी असं भरपूर सोना भेटलेलं आहे का? हो भेटलंय. भेटलेलं आहे का? आणि आता आपल्याला हे तीन मनी भेटलेले आहेत, बारीक बारीक तुकडे आहेत. मग एवढ्याचं काय करणार तुम्ही? डायरेक्ट ज्वेलरीमध्ये विकताय का हे सर्व? हो ज्वेलरीवाला काही तुम्हाला विचारत नाही का तुम्ही कुठून आणलंय सोनं? त्यांना माहिती ना आम्ही काम करतो. अच्छा अच्छा असं आहे का? पण ज्वेलर दुसरं त्यांचा भाव कसा देतात ते तुम्हाला? आता म्हणजे चालू आहे भाव तो नाही ना. नाही अर्ध्या भावनी घेतात, अर्ध्या भावनी देतात. अरे अरे पण हे सोना काढण्याच्या मागे मेहनत पण किती किती लागते. आणि अर्ध्या भावनी देतात ते लोक, अर्ध्या भावनीच देतात का? आणि काका तुम्ही सांगू शकता या म्हणजे आस्ती असतात म्हणजे या तर राख असते, या राखमध्ये कसं काय सोनं येतं? हिंदू धर्मामध्ये असा रिवाज आहे ना, थोडं तरी सोनं टाकतात. मग काही मंडी टाकतात, काय मंडी टाकतात, काय काय म्हणजे आख पण टाकतात काय. अच्छा अच्छा, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये एक रिवाज आहे. रिवाज आहे का? त्याच्यामध्ये जेव्हा माणूस वाढला का त्याच्यासोबत काहीतरी काय वस्तू टाकतात तर त्याच्यामुळे हे आपल्याला इथे असे भेटतात. अच्छा तर मित्रांनो तुम्हाला आता पूर्ण प्रोसेस आपल्या काकाने दाखवलेली आहे, सोना कसा स्मशान भूमीमधनं सोना कसा काढला जातोय. आणि मला माहिती आहे खूप जण अशी कमेंट सुद्धा करतील, म्हणजे निगेटिव्ह कमेंट करतील आणि खूप जण चांगले सुद्धा कमेंट करतील. काका तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगणार? मी त्यांना हेच बोलतो की आता आपण आपला कोण माणूस मेला तर आपण असं मशीनमध्ये जाऊन फक्त आस्ती थोडीशी घेऊन जातो आपण. हां बरोबर. मग ती थोडीशी आस्ती आपण समुद्रामध्ये टाकतो. हो हो. आम्ही तर संपूर्ण राख भरून आणून समुद्रामध्ये हे करतो, विसर्जन करतो. त्याच्यामध्ये आमचं काम पण होतं आणि विसर्जन करतो, दोन्ही काम होतं. आम्ही पुण्याचं काम करतो. एक प्रकारे तुम्ही पुण्याचं काम करतो. आम्ही काय म्हणजे वाईट काम करत नाही. थँक्यू सो मच काका, तुम्ही आम्हाला आज टाइम दिलात आणि तुमच्या मुलं आज मला आणि माझ्या व्ह्युअर्सला समजलं
स्मशान भूमीवर ना राख आणून त्याच्यातनं सोना कसा काढला जातो। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।